जसा जसा शिवराज्याभिषेक दिवस जवळ येत आहे तसं तसं हर हर महादेवचा गजर सुरू आहे। वातावरण मंगलमय होत आहे आणि शिवरायांच्या पराक्रमाच्या अंगावर रोंगटे उभे करणाऱ्या आठवणी जागवल्या जात आहे। ती शाहिस्तेखानाची छाटलेली बोटं, अफजल खानाचा बाहेर काढलेला पुतळा, अनेक गोष्टी। आणि म्हणूनच माझा एक मानाचा मुद्रा म्हणून एक आठवण मी सादर करतो आहे। जगातील सर्व मातांमध्ये श्रेष्ठ माता आमच्या माँ जिजाऊ साहेब। एकदा घरीच वरण, भात, पोळी आणि शिरा यांच्या जेवायची पंगत पत्रावळ्यावर बसली होती आणि वरण हे भाताचं आळं करून त्यात टाकलं होतं। जेवणं सुरू झाली तेवढ्यात महाराजांच्या ताटातील भाताचं आळं फुटून वरण वाया जायला लागलं। तेव्हा माँ साहेब राजांना म्हणाल्या, राजे साहेब, जोपर्यंत तुम्ही तुमचं भाताचं आळं पद्धतशीर बांधणार नाही, त्याची डागडुजी करणार नाही, तोपर्यंत वरण वाया जाणार। म्हणून पहिले आळं चांगलं बांधा। तसंच आज तुम्ही किल्ल्यामागून किल्ले घेत आहे, पण गणित हे किल्ले परत जिंकतो आहे। याचं कारण एकच, तुम्ही किल्ला जिंकल्यानंतर त्याची अशी डागडुजी करा, मेंटेनन्स करा की गणिमाला तो किल्ला जिंकता येणार नाही। पण हेच तत्व आज आम्ही सर्व विसरलो आहोत। कसं? आमच्या या सर्व जगातील श्रेष्ठ मातेने पहिला मंत्र कोणता दिला? इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनन्स। मेंटेनन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, नॉट टू लूज एनिथिंग। पण आज काय होऊन राहिलं? आम्ही कामामागून कामं करतो, कामामागून कामं करतो, पण त्याचं मेंटेनन्स बरोबर करत नाही। म्हणून एवढी मोठी जीवहानी होऊन राहिली। अहो, महाराजांचे कालचे इंजिनियर साहेब, त्यांच्या कामात एवढी जाण होती की आजही भरपूर किल्ले शाबूत आहेत। मेंटेनन्स वेळोवेळी होत होतं, म्हणून आजच्या पिढीने आमच्या या जगातील श्रेष्ठ मातेने आमच्या महाराजांना जो धडा सांगितला तो धडा गिरवण्याची आज गरज आहे। बांधकामं स्टँडर्ड करा, म्हणजे मेंटेनन्सचा खर्च कमी येईल, आणि मेंटेनन्स मनापासून करा, म्हणजे त्या कामाची पडझड होणार नाही, जीवहानी होणार नाही। पहा पहा पहा, आमच्या या जगातील श्रेष्ठ मातेने त्याच वेळेस केवढा मेंटेनन्सबद्दलचा धडा घालून दिला, मेंटेनन्सचं महत्त्व विशद केलं। पण आम्ही नुसतं मला जय जयकार करायलाच पाहिजे, पण जय जयकार करतानाच आमच्या या मातेने जो एवढा मोठा धडा घालून दिला त्याचंसुद्धा पालन व्हायला पाहिजे। पालन कोणतं? बांधकाम उत्कृष्ट जीव ओतून करा, तसंच मेंटेनन्स जीव ओतून करा। तेव्हापासून मला वाटतं महाराजांच्या पत्रावळीवरचं भाताचं आळं कधीच फुटलं नाही किंवा नसावं तशी काही गोष्ट नाही। पण ही गोष्ट मी एका ठिकाणी वाचली, सादर केली। परत एकदा आमच्या महाराजांना त्रिवार मुजरा हा आमचा मानाचा असो। माझ्या रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनिअरिंग सिटी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर, हा माझा मानाचा मुद्रा शिवराज्याभिषेक
दिनानिमित्त शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. थँक यू. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. हर हर महादेव, हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय. थँक्यू.